फ्रेंड्स, आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. फ्रूट कस्टर्डसाठी लागणारे साहित्य: सफरचंदचे बारीक चिरलेले काप 1 वाटी, साखर 10 ते 12 टेबलस्पून, आंब्याचे बारीक चिरलेले काप 1/2 वाटी, दूध 3 ते 4 टेबलस्पून, कस्टर्ड पावडर 3 ते 4 टेबलस्पून, चिरलेले पिस्ता 1 टेबलस्पून, बारीक चिरलेले बदाम 1 टेबलस्पून, डाळिंबाचे दाणे 1 वाटी. इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे. आपण गॅस लो फ्लेमवरती लावलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 कप दूध घालणार आहोत. दूध कंटिन्युअसली स्टीर करत राहा, कारण की आपलं जे दूध आहे ते बर्न झालं नसलं पाहिजे. दूध असे 3 ते 4 मिनिट कंटिन्युअसली स्टीर करत राहा. आपण हे जे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थंड दूध घालणार आहोत. कोणतेही लम्स ह्याच्यामध्ये राहिले नसले पाहिजे. आपल्या दुधाला आता चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर व थंड गार दुधाचे मिक्सचर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये आता आपण साखर टाकणार आहोत. साखर वितळे तोपर्यंत आपण ह्याला कंटिन्युअसली स्टीर करत राहणार आहोत. गॅस बंद करूया. आता आपलं हे कस्टर्डचं जे मिक्सर आहे आपण हे रूम टेम्परेचरवरती आणणार आहोत. आता आपण हे कस्टर्ड एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेले सफरचंद, बारीक चिरलेले बदाम, बारीक चिरलेले पिस्ता, आंब्याचे काप घालणार आहोत व मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता आपण हे जे फ्रूट कस्टर्ड तयार केलेलं आहे आपण हे फ्रीजमध्ये 1 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवणार आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.